शिरपुरात 29 संघटना व संस्थांच्या वतीने काढण्यात आला कॅन्डल मार्च व मदत फेरी. मदत फेरीत 1,64,000 झाली मदत जमा. पुलवामा जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात 44 सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे तसेच शहीदांच्या परिवारासाठी मदत निधी जमा करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी 29 संघटना व संस्थांच्या वतीने शिरपूर शहरातून कॅन्डल मार्च व मदत फेरी काढण्यात आली. शहरातील बस स्थानकासमोरील किसान विद्याप्रसारक संस्थेच्या मुख्य कार्यालयापासून मुख्य बाजारपेठ रस्त्यावरून पाचकंदील मार्गे पाताळेश्वर चौकातील शहीद स्मारकापर्यंत कॅन्डल मार्च व शहीद सैनिकांच्या परिवारांच्या आर्थिक मदतीसाठी मदत फेरी काढण्यात आली. यावेळी कॅन्डल मार्चमध्ये सहभागी लोकांनी या घटनेचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून सहभाग घेतला होता. मदत फेरीत व्यावसायिकांकडून मदत गोळा करण्यात आली. आर्मी जवान प्रेमचंद भांबरे यांच्याकडे ज्यूत होती. यावेळी शहीद स्मारकाजवळ झालेल्या कार्यक्रमात प्रांताधिकारी विक्रम बांदल, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, पोलीस निरीक्षक संजय सानप, पंचायत समिती गटविकास अधिकारी वाय डी शिंदे आदी अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वच संघटनांच्या वतीनं प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. वकील संघ, डॉक्टर्स क्लब, मेडिकल केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन, आर्किटेक्ट व इंजिनियर्स असोसिएशन, कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, पॅथॉलॉजी व लॅब संघटना, पत्रकार संघ, व्यापारी असोसिएशन, योग विद्याधाम, किराणा व्यापारी असोसिएशन, तालुका सीड्स पेस्टिसाइड फर्टिलायझर्स, झुलेलाल सिंधी सेवा मंडळ, क्षत्रिय आहिर शिंपी शिक्षण प्रसारक मंडळ, आहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था, स्टॅम्प हेडर संघटना, बारी समाज पंचमंडळ, नवयुवक मित्रमंडळ, बारी युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र, भारतीय जैन संघटना, स्वाभिमानी प्रतिष्ठान, इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, ब्राह्मण सभा, सीए अँड टॅक्स कन्सल्टंट्स, धनगर महासंघ, शिरपूर अखिल भारतीय गुजर परिषद, एसआरबी इंटरनॅशनल स्कूल, दैवत ट्रक मालक युनियन, महाराष्ट्र बँक या संघटनांचा या ठिकाणी सहभाग होता. आज 14 फेब्रुवारीला आम्ही सारे निशब्द होतो. क्रौर्याची सीमा पुलवामा या ठिकाणी गाठली गेलेली होती आणि शब्द नव्हते. निशब्द मन तरीही कागदावर उतरत होती माझी स्वतःची ही कविता. वो 14 फरवरी थी, पुलवामा में बची दहशत थी, भारतवासियों की सांसें थमी थी और भारत माँ की आंखों में नमी थी. जो हर एक जवान शहीद हुआ, न जाने किस माँ का बेटा था, जान की बाजी लगाने वाला हर एक सिपाही कौन था, धरती की गोद में छिन विछिन भारत माँ का सपूत था. देश पे मर मिटने वाले सीआरपीएफ के जवान थे, भारत से टकराने वाले आदिल जैसे शैतान थे. वीरों की इस भूमि से तू हटा नजर ए दुश्मन, आंधी आए तूफान आए पहना देंगे तुझे कफन, पहना देंगे तुझे कफन.